नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश निले। तेव्हा तुम्हाला माहित झालंच असेल, मी दिसले की तुम्हाला वाटत असेल की हो, अजून एक प्रेम कविता घेऊन आली आहे। अगदी खरं आहे, साधारण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून मी एक छान प्रेमरूपी पुष्प म्हणजे फुलं तुमच्या पदरात टाकत होती आणि म्हटलं होतं की मी आपण त्याचा छान पुष्पगुच्छ तयार करूया। आता मी मोजल्या तर नाही किती झाल्या, पण साधारण 10 ते 12 कविता झाल्या असाव्यात आणि 10 ते 12 हे प्रेम पुष्प ऍड झाले आणि त्याच्यापासून एक छानसा पुष्पगुच्छ तयार झालाय। आज ह्याच्यातलं शेवटचं पुष्प मी ऍड करते। पण कसं असतं, सगळे आताचे पर्यंतचे साधारण प्रेम कविता होत्या, ओके, पण पुष्पगुच्छातनं समजा पूर्ण गुलाबाचीच फुलं असेल, लालच गुलाबाची फुलं असेल, तर ते दिसतं सुरेखच, पण जर त्याच्यात एखादं पिवळं गुलाबाचं फुल टाकलं तर दिसेल ना जास्तीच छान। म्हणूनच आज मी एक प्रेमकविताच आहे, पण थोडी विरहाची आहे, थोडीशी दुःखाची आहे, ती आज तुमच्यासमोर सादर करत आहे। खरं तर दुःखातच सुख असतं, पण आपल्याला ते फार उशिराने समजतं आणि मग समजल्यावर नाही बोलत। ठीक आहे, सादर करते आहे माझी स्वरचित कविता आता घट्ट ठरवलंय। खूप काही ठरवलंय बर। आता घट्ट ठरवलंय सुगंधाला फुलासोबत ठेवायचं नाही। आता घट्ट ठरवलंय सुगंधाला फुलासोबत ठेवायचं नाही आणि चंद्राला चांदणी सोबत पाहायचं नाही। आता घट्ट ठरवलंय सुगंधाला फुलासोबत ठेवायचं नाही आणि चंद्राला चांदणी सोबत पाहायचं नाही। भ्रमर आणि सुमन यांचं नातं कधीच जोडायचं नाही। भ्रमर आणि सुमन यांचं नातं कधीच जोडायचं नाही। थंडीला गुलाबी अन स्वप्नांना बावर कधी म्हणायचं नाही। थंडीला गुलाबी अन स्वप्नांना बावर कधीच म्हणायचं नाही। मनाला हिरवं म्हणायचं नाही। मनाला हिरवं म्हणायचं नाही आणि राधा सोबत कृष्ण नेहमीच असावा असा मुळीच आग्रह नाही। मनाला हिरवं म्हणायचं नाही आणि राधा सोबत नेहमी कृष्णच असावा असा मुळीच आग्रह नाही। घोड्यावर बसून तो नाही का म्हटलं होतं एकदा, घोड्यावर बसून राजकुमार। घोड्यावर बसून नेहमी राजकुमारच येईल असा गैरसमज मुळीच करायचा नाही। आता घट्ट ठरवलंय घोड्यावर बसून नेहमी राजकुमारच येईल असा गैरसमज मुळीच करायचा नाही आणि श्रावण आणि हुरहुर यांचं नातं जोडायची काही एक गरज नाही। श्रावण आणि हुरहुर यांचं नातं जोडायची काही एक गरज नाही। आता घट्ट ठरवलंय काय ठरवलंय, तू असतात तर असं काही मनात आणायचं नाही। तू असता तर असं काही मनात आणायचं नाही आणि जीवघेणी होती ती तुझीच नजर असं अजिबात समजायचं नाही। आणि जीवघेणी होती ती तुझीच नजर असं अजिबात समजायचं नाही। तुझं वीण मजला करमत नाही असं आता वदायचं नाही। आता घट्ट ठरवलंय हे ठरवलंय, तुझं मीण मजला करमत नाही असं कधी वदायचं नाही आणि तुझ्या डोळ्यातील गाव मला पाहायचं आहे अशी इच्छा मुळीच ठेवायची नाही। आणि तुझ्या डोळ्यातील गाव मला पाहायचं आहे अशी इच्छा मुळीच ठेवायची नाही। अजून काय ठरवलंय सांगते, आठवण आणि तू यांचं नातं कधीच जोडायचं नाही। आठवण आणि तू यांचं नातं कधीच जोडायचं नाही। स्पर्श आणि रोमांच असं आता काहीही होणे नाही। स्पर्श आणि रोमांच असं आता काहीही होणे नाही। पण कारण काय झालं ह्याच्यासाठी एवढं घट्ट ठरवलंय सांगतीये। न उरली न पुरली झाली रीती एकदाची। न उरली न पुरली झाली रीती एकदाची। कारण माझ्या प्रीतीत न आवडे। कारण माझ्या प्रीतीत न आवडे मला भागीदारी कुणाची। कारण माझ्या प्रीतीत न आवडे
मला भागीदारी कोणाची. सिरियस होती का? पण मी हसून सांगितली ना. आवडली तर नक्की सांगा. ओके, धन्यवाद. इथेच आपण हा पुष्पगुच्छ आता छान मी तुमच्यासमोर कम्प्लीट ठेवला आहे. इथे तो कम्प्लीट झाला. आता नव्याने सादर होत आहे तुमच्या समोर स्त्री शक्तीचा जागर घेऊन. जय माता दी. धन्यवाद.